जितेंद्र आव्हाड बोलतात, थेट जातोय. सर, निकाल आल्यानंतर आज बैठक पार पडली. बैठकीत कालच्या निर्णयावरती चर्चा झाली. कालचा एकंदरीतच जो निर्णय आहे आणि त्याची पानं वाचल्यानंतर काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात. त्यांनी सांगितलं की अजित पवारांची निवड हीच चुकीची आहे. त्यांनी स्पष्टपणाने उल्लेख केला की अजित पवार यांची निवड चुकीची आहे आणि ह्यांची पण निवड चुकीची आहे. पण ती सांगताना त्या जजमेंटमध्ये त्यांनी 2019 अजित पवार फुटले तेव्हापासून डिस्प्युट सुरू झाला असं सांगितलंय. अहो, ते काका मोठ्या मनाचे होते म्हणून 2019 फुटल्यानंतर स्वतःच्या कुशीत घेतलं आणि परत बाळाच्या डोक्यावरनं हात फिरवत त्याला उपमुख्यमंत्री केला. मग डिस्प्युट कुठला? अजित पवार जर माफी मागत साहेबांच्या पायाशी गेला तर त्याला माफ करणे साहेबांचं मोठं मन आहे. माफ केलं त्याला, त्याला उपमुख्यमंत्री बनवला, लीडर ऑफ अपोजिशन बनवला. मग इलेक्शन कमिशन कुठल्या कंक्लूजन 2019 का जात आहे? कारण का 2019 ह्याच्यासाठी जात आहे की इलेक्शन कमिशनच्या लक्षात आलंय जर 30 तारखेचं पण पत्र जर ग्राह्य मानलं तर 2 तारखेचे आणि हे सगळे घोटाळे येऊन हे अँटीपार्टी ऍक्टिव्हिटी होते. 30 तारखेला जर सही केलेली असली तरी त्यांची अँटीपार्टी ऍक्टिव्हिटी होते आणि त्याच्यातनं सुटण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशनने 2019 मार्ग पकडला आहे. त्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला काहीही अर्थ उरलेला नाही. आता हे कोर्टात जाईल बिल पण महाराष्ट्र जनतेसाठी सांगतो की इलेक्शन कमिशन ही कठपुतली आहे. त्यांच्या निर्णयाचे काही पॉईंट्स म्हणजे सहज काढले तर त्यांनी आम्हाला विचारलेलं तुम्ही सादिक अलीचं जे जजमेंट आहे की ऑर्गनायझेशनल लेजिस्लेचर वगैरे 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 मेजॉरिटीवर तुम्ही जाऊ शकता ट्रिपल टेस्ट, तर त्यांनी सांगितलं सादिक अलीला विसरा, तुम्ही एक नवीन काहीतरी आम्हाला पर्याय शोधा, पर्याय द्या. इलेक्शन कमिशनला आम्ही पर्याय दिला की राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यात कोणाचा सहभाग होता, लाईफ अँड ब्लड कोण होतं, त्याचं सरळ उत्तर मिळतं शरद पवार. आता त्यांनी जजमेंट देताना सांगितलं की आम्ही यांच्याकडे पर्याय मागितले पण यांनी पर्याय दिलेच नाहीत. आमच्याकडे पत्र आहे, आम्ही पर्याय दिल्याचे, आमच्या वकिलांच्या सहीनी पत्र दिले. म्हणजे इलेक्शन कमिशन एकतर खोटं तरी बोलतंय किंवा इलेक्शन कमिशन विसरभोळय. त्यांनीच सांगितलं स्वतः आम्हाला शेवटचं, आम्ही ज्या दिवशी हिअरिंग संपलं त्या दिवशी, की तुम्ही आम्हाला 3 पर्याय द्या अजून, की हे सादिक अली आपण विसरूया. कारण का सादिक अली ते का विसरू पाहत होते तर क्लिअर कट सुभाष देसाईंच्या पॅरेग्राफ नंबर 147 पॅरेग्राफ नंबर 148 जे सुभाष देसाईंचा जजमेंट आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की तुम्ही लेजिस्लेचर टेस्ट घेऊच शकत नाही जेव्हा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स पेंडिंग असतात. डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग पिटिशन्स हे महाराष्ट्रामध्ये पेंडिंग आहेत आणि सुभाष देसाईला सुप्रीम कोर्ट पॅरेग्राफ नंबर 147-148 क्लिअर कट सांगितलं की ते पेंडिंग आहेत. काढ पत्कन 147. त्याच्यामुळे हा निर्णय हाच संशयास्पद परिस्थितीमध्ये सापडलेला आहे. त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचं आर्ग्युमेंट जेव्हा अध्यक्षांसमोर सुरू होतं तेव्हा त्यांनी सांगितलं माझं इलेक्शन एकदम बरोबर होतं, माझं इलेक्शन एकदम बरोबर होतं. मग तुमचं इलेक्शन बरोबर होतं तर कुठचं चूक कुठे झाली? 2015-14 काहीतरी इलेक्शन झालं त्यांचं इलेक्शन एकदम बरोबर होतं ते स्वतः तिथे म्हणतात. अजित पवार स्वतः म्हणतात 1 तारखेला की ते लीडर ऑफ अपोजिशन म्हणून की हे सरकार भ्रष्टाचारी आहे, सरकारने सगळे भ्रष्टाचार केलेले आहेत. मग 30 तारखेच्या मीटिंगचा उल्लेख टाळावा हे इलेक्शन कमिशनचं काम नाही आहे. आणि 2019 डिस्प्यूट सुरू झाला तर लीडर ऑफ अपोजिशन कसे काय झाले अजित पवार, उपमुख्यमंत्री कसे काय झाले अजित पवार? म्हणजे हा गेम काय? नाही, आता हे मुद्दे मी आत्ता आम्ही डिस्कस केले की इलेक्शन कमिशनने किती मोठे घोटाळे करून ठेवलेत. अरे जर तुम्ही आम्हाला पर्यायी मागितले होते की पर्यायी परीक्षा काय घ्यायची, आम्ही परीक्षेचं तुम्हाला दिलेलं की पर्यायी परीक्षा घ्या की हा पक्ष ला रक्त त्याचं म्हणजे त्यांची त्याचं जीवन त्याच्या हृदयातली धगधग त्या पक्षाची कोणी चालू ठेवली ह्याचं ही टेस्ट आहे. लाईफ अँड डेथ स्टेट हे बघा.
हे जजमेंट बघा, हे वाचा, हे सुभाष देसाईचं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं. सुप्रीम कोर्ट क्लिअरली म्हणतं की जोपर्यंत डिस्क्वालिफिकेशन पिटिशन निकाल लागत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घेणं अनपेक्षित आहे. आणि शेवटचं वाक्य, दिस इज नॉट अ कॉन्स्टिट्यूशनली डिझायरेबल आउटकम. याचा अर्थ काय हे की असं काही होणं हे संविधानाच्या विरोधात आहे. आणि जेव्हा ते म्हणतात की अजित पवारांचं इलेक्शनच बरोबर नाही आहे, एक काय म्हणजे तुम्ही मजा करताय का, महाराष्ट्राची थट्टा उडवताय का? पण सर आता त्याच निवडणूक आयोगाने तुम्हाला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 3 नावं द्यायला सांगितलेली. नाही नाही, 3 आम्ही सगळं करू, पण त्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या हे लक्षात आणून द्यावं लागेल ना की शरद पवारांना संपवण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी, त्यांची हत्या, राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जातो आहे. अहो, आम्ही तुम्हाला पर्याय दिला होता ना, तुम्ही त्या पर्यायाचा उल्लेखच केला नाही कागदपत्रामध्ये तुमच्या. म्हणजे तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी टायपिंग करून घेतलंय. आता हे टायपिंग त्यांनी केलंय की नाही हे पण आम्हाला शंका आहे. म्हणजे काय चालू, इलेक्शन कमिशन सारखी महत्वाची संस्था जर कायदेशीररित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीररित्या निर्णय घेणार असेल, हे सगळं हास्यास्पद आहे. आम्ही लाखोंच्या अहो, पण तसं नाही ना, ते सोडून द्या, त्याचा नाही अहो, त्यांनी पर्याय मागितला ना आमच्याकडे, तो पर्याय यायला पाहिजे होता ना. त्या पर्यायाच्या पेपरमध्येच नाही आहे, ते म्हणतात पर्याय दिलाच नाही दोन्ही पक्षांनी. इतकं खोटं इलेक्शन कमिशन कसं काय बोलू शकतं? आज संध्याकाळपर्यंत आम्ही पर्याय दिल्याचं कागदपत्र मी तुम्हाला देतो. म्हणजे हा कम्प्लीट डिसिजन हा फक्त शरद पवारांना संपवण्यासाठी होता, शरद पवारांचं राजकीय वजन घटवण्यासाठी होतं, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना ह्याच्याने किती दुखावल्या गेल्या आहेत याची कल्पना इलेक्शन कमिशनला नाही आहे. 84 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला, मी त्यांना म्हातारा माणूसच म्हणतो, ते म्हणत असतील ते जवान आहेत, पण 84 वर्षांच्या एका माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं, त्यांना मरणासन्न यातना देणं, हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही. असं आहे की त्यांना जे करायचं ते करून द्या, त्याच्याबद्दल माझे काही आक्षेप असण्याचे कारण नाही. कारण का जो माणूस, यांचं कधी शेवटचं इलेक्शन होतंय मलाच माहित नाही, आता पुढचं शेवटचं होतंय का हे शेवटचं होतंय, हे जर मरणाचीच प्रार्थना करतो तर काही करू शकतो. पार्लमेंटमध्ये पत्र देत आहेत लोकसभा सचिवालयाला. आता त्यांनी सांगितलं की 2 लोकसभा MP त्या ह्याचं दिलंय. 2 लोकसभा MP कोण आहेत? सगळे तर आमच्या बरोबर आहेत निवडलेले तटकडे सोडून. म्हणजे इलेक्शन कमिशनने कागदपत्राचा अभ्यासच केलेला नाही. ते प्रफुल्ल पटेलच्या पत्राचा उल्लेख केलाय. प्रफुल्ल पटेल हा आमच्या पक्षाचे ऑथोराइज्ड काहीच नव्हते, त्यांना फक्त पत्र ऑर्गनायझेशनल पत्र देण्याचे अधिकार होते. इलेक्शन कमिशनला पत्र देणारे फक्त पितांबर मास्टर होते. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक पेपरमधला एक एक वाक्य हे संशयास्पद आहे आणि वादग्रस्त आहे. त्याच्यामुळे अहो, त्या बैठक ते लपवतायत ना. कसं आहे की एका खोलीत बसून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही की राष्ट्रीय पक्ष आमचा हा अध्यक्ष, अरे त्याची नोटीस कुठे आहे? कोणाला तुम्ही नोटीस पाठवलीत? त्याची कॉपी कुठे आहे? अहो, काहीतरी संविधानाप्रमाणे झालं पाहिजे ना. मग तुमचं संविधानाप्रमाणे झालं नाही, मग ह्यांचं पण संविधानाप्रमाणे झालं आहे. मग तुम्ही निर्णय कशाच्या आधारावर देतात? आणि लेजिस्लेटिव्ह नेच्याने निर्णय द्यायचा नाही असं सुप्रीम कोर्टाने आत्ता सांगितलंय ना, काही महिन्यांपूर्वी याच्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे. ज्या दिवशी मीटिंग झाली म्हणून सांगितलं, दावा केलाय, त्याच दिवशी सुप्रिया सुळेंना शुभेच्छाचं ट्विट केलेलं आहे कार्यदक्ष. असं आहे की सुनील तटकरे जेव्हा म्हणतात, म्हणजे हे इलेक्शन किंवा कमिशन जेव्हा म्हणतं की 2019 पासून डिस्प्युट आहेत, सुनील तटकरेंनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस होण्याचं, प्रफुल्ल पटेल यांनी कार्याध्यक्ष होण्याचे आभार मानलेत ना. शरद अजित पवारांचंही ट्विट आहे ना शरद पवारांबद्दल. अजित पवार कायम शरद पवारांच्या उंचीबद्दल बोलत होते ना, राजकीय उंचीबद्दल. मग इलेक्शन कमिशनला कुठल्या संजयने येऊन सांगितलं
म्हणजे ते धृतराष्ट्राच्या एक संजय असायचा ना युद्धभूमीवरनं सांगणारा, हा कुठला संजय आहे जो इलेक्शन कमिशनला सांगतो की 2019 पासून डिस्प्युट होता आहे? हे कुठं आलं सगळं? विधानसभा अध्यक्षांचा निकाल देखील लागणार आहे 15 तारखेला. आम्हाला वेगळी अपेक्षा नाही, आमचं जसं झालं तसं राष्ट्रवादी. अजून मी तुम्हाला सांगतो, आम्हाला काही अपेक्षा नाहीयेत. आम्ही कुठल्याही न्यायालयात जाण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. तुमच्याकडे असे व्हिडिओ आहेत जसं उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ दाखवला? आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत, सगळे व्हिडिओ. एक मिनिट, माझा फोन दे, एक मिनिट. एक मिनिट, हा घ्या व्हिडिओ ऐका. कौन सा व्हिडिओ? वर्किंग कमिटी का पदाधिकारी निवडीच्या बैठकीत. एक मिनिट, तुम्हाला एकच व्हिडिओ दाखवतो. एक मिनिट, एक मिनिट भाई, मेरे को 12 बजे टॉप पर चलने. नितीन फोकस करो सर, असं असं दाखवा उधर. आवाज इम्पोर्टंट आहे सगळ्या गोष्टी. अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, महाराष्ट्राच्या सर्व दूर पर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं, हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तेवढंच. निवडणूक आयोगाचा मुद्दा तेवढंच माझ्याकडे. हा व्हिडिओ झालेलाच आहे. पण मी असं, माझा प्रश्न असा होता, जसं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवली, आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत. आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत, महापत्रकार परिषद घेणार आहोत, आम्ही सगळं दाखवणार आहोत जसं मी सुरुवातीला केलं होतं तसं. प्रश्न हा आहे की इलेक्शन कमिशननी कट करून शरद पवारांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे आणि याला कारणीभूत फक्त अजित पवार आणि गँग आहे. झालं ना, आजपासून जनतेत आलो ना आम्ही. नाही ते मला माहीत नाही, ते कधी कांका त्यांना, ते आत्ता सुद्धा या गडबडीत सुद्धा त्यांना त्यांचे त्यांचा जीव दिनक्रम ठरलेला असतो की केला जायचं, तिथे थांबायचं, आपलं काम करायचं. त्यांना या निर्णयाने त्यांच्या मनावर त्यांच्या याच्यावर काही परिणाम झालेला नाही. महाराष्ट्राच्या जनतेचं मन ते ओळखतात आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. जितेंद्र सर, क्या आज आप लोग चुनाव आयोग को एक पत्र भेजेंगे, उसमें क्या कहेंगे सर चुनाव आयोग से? नहीं, जो चुनाव आयोग ने हमसे मांगा है उसके बारे में चर्चा होगी अभी दोपहर में. अच्छा, और क्या सर आप लोगों की मीटिंग में क्या? वही मैंने जो अभी कहा है कि पूरा सुप्रीम कोर्ट का डिसीजन ही विवादित है, उनमें वही कॉन्ट्राडिक्शंस है. वो बोल रहे हैं कि अजित पवार की और शरद पवार जी की जो मतभेद है 2019 से शुरू हो गए. क्या वो भूल गए कि अजित पवार को माफ करके शरद पवार जी ने उप मुख्यमंत्री दिया था, जो मैं मानता हूँ कि सबसे बड़ी गलती है. गद्दारों को माफ नहीं करना चाहिए और महाराष्ट्र वो ही करेगी, गद्दारों को माफ नहीं करेगी. सर, और क्या अभी जो है वो आप लोगों का नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन है क्या? अभी कोर्स ऑफ एक्शन तय होगा, अभी इतने जल्दी तो होता नहीं है. सर, आप कुछ सुप्रीम कोर्ट के उसका हवाला दे रहे थे डिसीजन का, वो क्या? वो पैराग्राफ नंबर 147-148 ऑफ शिवसेना जजमेंट में सुभाष देसाई वर्सेस चीफ सेक्रेटरी स्टेट ऑफ महाराष्ट्र में उन्होंने कहा है कि जब तुम्हारे डिस्क्वालिफिकेशन पिटीशन पेंडिंग रहते हैं तब तुम कोई भी निर्णय नहीं दे सकते हो, वो कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ है, संविधान के खिलाफ है. अभी संविधान के खिलाफ अगर इलेक्शन कमीशन जाने लगा तो फिर कोई मतलब ही नहीं रहा. सर, तो चुनाव आयोग ने जो तीन तीन आप लोगों से सिंबल और पार्टी के नाम मांगे हैं उस पर देखो, ऐसा है, हमारा कहना ये है कि इलेक्शन कमीशन ने हमसे मांगा था कि तुम और कोई पर्याय बताओ, और वो टाइपिंग में लिखते हैं कि इन्होंने पर्याय दिया ही नहीं. हमारे पास पर्याय का दिया हुआ पत्र, उसमें रिसीव्ड सिग्नेचर सब है, तो ये कॉन्ट्राडिक्शन कैसा कर सकते हो? तो ये इलेक्शन कमीशन कुछ रहा नहीं है, ये कठपुतली बन गई है. नहीं सर, लेकिन फिर भी जवाब तो देंगे ना आप लोग? देंगे ना, लेकिन लड़ाई तो लड़ेंगे. हमारे में मराठी आदमी का खून है, मराठी मिट्टी का खून है. हम शिवाजी राजे से लाए सब, हम ऐसे ऐसे मुंडी नहीं झुकाते हैं. तर निवडणूक आयोगानं काल शरद पवार गटाच्या बाबतीत दिलेला हा निर्णय गोलमाल निर्णय असल्याचं
जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय पुढची न्यायिक प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल असंही ते सांगतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.